या माथाडी कामगारांच्या चळवळीला आमचा जीवनभर पाठिंबा राहणार आहे एवढं आपण लक्षात घेऊ. आता आम्ही म्हणजे मगाशी शशिकांतजी ज्या परिवाराचा तुम्ही उल्लेख केला त्या परिवाराचे आम्ही सदस्य आहे एवढं लक्षात ठेवा. आम्ही आता बाहेरचे राहिलो नाही, जरी इथे येऊन आम्ही तुमच्याकडनं सत्कार स्वीकारत असलो तरी आम्हाला असं वाटतं आपल्या घरचाच सत्कार आहे. त्यामुळे या संपूर्ण चळवळीकरता जे जे करता येईल ते निश्चितपणे आपण करू. खरं म्हणजे आज अॅम्ब्युलन्स आपल्याला द्यायच्या होत्या पण मीच बाहेर असल्यामुळे त्या पोचू शकल्या नाही, पण आपण लवकरच देऊ आणि त्या अॅम्ब्युलन्स देखील सुरुवात करू. आपण व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात सांगितलं, खरं म्हणजे आमच्या ताईंनी देखील मंदाताईंनी मोठ्या प्रमाणात व्हॅक्सिनेशन त्या ठिकाणी केलं. त्यांनी मला सांगितलं की बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून व्हॅक्सिनेशन त्यांनी केलंय आणि आता आमच्या माथाडी कामगारांकरता नरेंद्रजींनी व्हॅक्सिनेशन सुरू केलंय. 20,000 व्हॅक्सिन्स आपण त्याकरता दिल्यात, अजून लागले तर अजून देऊ, तुम्ही काळजी करू नका. आणि आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाहिजेत असं सांगितलं तर त्याचे काही नॉर्म्स आहेत, तिथलं रजिस्ट्रेशन लागतं. तर जसं आपल्याला लक्षात आलं की पहिल्यांदा आपल्याला इथे वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागलं त्यामुळे आपल्याला थोडा उशीर झाला इथे सुरू करायला. तसं त्या त्या ठिकाणचा अर्ज म्हणजे जे काही आहे ते जर थोडी माहिती दिली तर मग जे आपल्याला, कारण आपण हे काही त्यांनी सांगितलं 1,80,00,000 वगैरे मी वगैरे काही ते देत नाहीये. अनेक दानशूर लोक आहेत, चांगले फाउंडेशन्स आहेत, ते फाउंडेशन्स तो पैसा देत आहेत, ते आपल्याला व्हॅक्सिन देत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा आपल्याला जाता येईल. आणि तुम्हाला जिथे 5,000 पाहिजे 3,000 पाहिजे नाशिक बिशिक ते देखील आपण निश्चितपणे करू. त्या संदर्भातली सगळी माहिती ही आपण द्यावी. मी पुन्हा एकदा या आमच्या संपूर्ण माथाडी चळवळीला मनापासून शुभेच्छा देतो. अण्णासाहेब पाटील यांना या ठिकाणी अभिवादन करतो.